तुमच्या पण दिवाळीच्या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे आयडियाज मिळू शकतील. तर इथे भरपूर सारे आहेत ऍक्च्युली, माझ्या एका हातात मावणार नाहीत. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला इथे. नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे वीकडे, त्यामुळं सिया शौर्य स्कूलमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर चेतन सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं, पण आता हळूहळू सगळेच ऑफिसेस स्टार्ट झालेले आहेत. ऍक्च्युली 2 दिवस आधी केलं, मग नंतर आठवड्यातले 3 दिवस केलं आणि आता पूर्णच ऑफिसेस पण स्टार्ट झालेले आहेत. तर त्यामुळं चेतनना ऑलमोस्ट रोजच ऑफिसला जावं लागतं आणि वर्क फ्रॉम होम आता बंद झालेलं आहे. खूप मिस करते मी ते दिवस, कारण की त्यावेळेस काय व्हायचं की चेतन घरी असायचे, शौर्य पण घरी असायचा, तर मग मस्त दुपारचं आम्ही लंच एकत्र करायचो आणि छान छान मी पदार्थ पण बनवू शकायचे लंचला. तर आता काय होतं की डब्बाच असतो, त्यामुळे सकाळी पटकन एखादा राईसचा प्रकार किंवा पोळी भाजी असा म्हणजे सिम्पलच डब्बा दिला जातो. पण आधी कसं लंचला घरी असायचे, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ पण लंच टाइमला केले जायचे. आता तसं काहीच होत नाही. आता जर असे पदार्थ करायचे असतील किंवा काहीतरी डिफरंट करायचं असेल तर ते मला संध्याकाळीच करावं लागतं, जेणेकरून सगळ्यांनाच म्हणजे गरमागरम आणि फ्रेश असं खाता येईल. त्यामुळे आजकाल माझं काय होतं की संध्याकाळीच मी मोस्टली व्यवस्थित सगळा स्वयंपाक म्हणा किंवा कुठला तरी वेगळा पदार्थ म्हणा करण्याचा प्रयत्न करते. तर एनिवेज, तर म्हणलं की आज लंचमध्ये काय करायचं म्हणून विचार करत होते, कारण की त्यांना तर सकाळी सकाळी डब्बा दिलेला आहे त्यामुळे त्यांचं तर होऊन जाणार. आणि तुमच्यापैकी खूप जणांना माहीतच आहे की मी थोडं डाएटिंगचं माझं चालू असतं मध्ये मध्ये. मी म्हणणार नाही की एकदम मी प्रॉपर डाएट करते, पण मी थोडेसे लिमिटेशन स्वतःवरती ठेवते खाण्याच्या बाबतीत. पोर्शन कंट्रोल करण्याचा जास्त प्रयत्न करते, सगळ्यात जास्त काय करते तर पोर्शन कंट्रोल. आणि मध्ये मध्ये थोड्याशा डाएटच्या रेसिपीज मी ट्राय करत असते, कारण की छान वाटतं ते सुद्धा कधी कधी खायला. म्हणून मग तेच विचार करत होते. आणि डाएट म्हणलं की सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात काय येतं तर ते म्हणजे की कुठले तरी कडधान्य, कारण की कडधान्य हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात, हे काय मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यातून त्याला जर का मोड आलेले असतील तर खूपच छान. कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं की मी मूग ठेवले होते मोड आणण्यासाठी, तर छान मोड आलेले आहेत. तर म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करूया की किती छान मोड आलेत ते. हे बघा, मस्त मोड आलेत. तर म्हणला की आता ह्याचीच म्हणजे मुगाचीच काहीतरी रेसिपी बनवूया आणि मस्त म्हणजे डाएटची पण हेल्दी रेसिपी होऊन जाईल. तर रेसिपी असं मी म्हणणार नाही, जनरल मी आता ह्या मुगाची उसळ बनवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे हे सगळ्या गोष्टी चिरून घालणार आणि मस्त एकदम यमी यमी सलाड, मुगाचा सलाड म्हणू शकतो, तर ते खाणार. तर तेच आता मी बनवणार होते, पण म्हणलं की त्याच्या आधी तुमच्याबरोबर किती सुंदर मोड आलेत ते दाखवूया. आणि ना हे खालचं भांड आहे, मी जसं तुम्हाला दाखवलं 2 भांडे आहेत ना एकावर एक, तर खालच्या भांड्यामध्ये जास्त छान मोड आलेत आणि वरच्या भांड्यामध्ये अजूनही मोड कमी आलेत. तर मी आता काय करणार, हे यूज करणार आणि परत हे जे आहे ते हाफ हाफ मध्ये स्प्लिट करणार, जेणेकरून अजून छान मोड येतील. तर इथे मी आता साईडला मूग फोडणीला घातलेत. पण मला अजून एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे की माझा जो दसऱ्याचा व्लॉग होता तर त्याच्यामध्ये मला खूप जणांनी कमेंट केलेल्या की जेव्हा पण आपण तळणीचं काहीही बनवतो म्हणजे भजी त्याच्यानंतर कुरड्या पापड हे सगळं बनवतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कायम कुरड्या तळून घ्यायच्या, कारण की तरच कुरड्या छान फुलतात आणि त्याचा पांढरा शुभ्र रंग राहतो. तर मला माहिती नव्हतं हे खरं सांगते. आणि मी काय केलं की पहिल्यांदा भजी तळून घेतल्या. आणि अजून एक कमेंट होती की भजी हे अनेकवचन सुद्धा आहे, सो भज्या नसतं भजीच असतं, पण मला त्याच्याबद्दल बोलायला आवडेल की ते काय प्रत्येकाच्या बोलीभाषेनुसार बदलतात गोष्टी, तर त्यामुळे मी पहिल्यापासून भज्या म्हणते म्हणून मग भज्या म्हणला असेल व्हिडिओमध्ये. पण येस, पण ही खूप चांगली टिप आहे की पहिल्यांदा कायम कुरड्या आणि पापड ह्या गोष्टी तळून घ्यायच्या आणि भजी वगैरे जे काय असतं ते आपण शेवटी तळायचं, जेणेकरून रंग कुरड्यांचा पांढरा शुभ्र राहील. तर ही टिप मी नक्की पुढे जेव्हा केव्हा मी तळणीचं काही बनवेन तेव्हा नक्की लक्षात ठेवेन. आणि थँक्यू सो मच की तुमच्यापैकी खूप जणांनी ही टिप छानपैकी शेअर केली. आणि इथे आपली मुगाची उसळ आता ऑलमोस्ट रेडी झाली आहे. मी जास्त काहीच घातलेलं नाहीये, हळद मीठ त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट
कोथिंबीर, एक मिरची, असं जनरल आपण जेवढं केवढं घालतो तसं घातलेलं आहे. जेव्हा मी मुगाची उसळ बनवते ना तेव्हा त्याच्यासाठी मी वाटण वगैरे बनवते, पण आता ही उसळ अशी बनवत नाहीये, जनरल मी एक सलाडसाठी बनवते म्हणून असं साधंच बनवलं. खूप जास्त टेम्पटिंग दिसतंय आणि भूक पण लागली आहे मला. तर आता मस्त साईड बाय साईड मी कांदा चिरून घेते, टोमॅटो चिरून घेते, कारण ह्याच्यावरती थोडंसं गार्निशिंग लागेल ना काही ना काहीतरी. तर इथे आपली मुगाची उसळ तयार आहे. तर पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये मुगाची उसळ खाली घालून घेते बेसला. त्याच्यानंतर कांदा, तर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही कांदा घालू शकता. आणि आता घालून घेते टोमॅटो. मी टोमॅटो भरपूर घालणार आहे कारण की मला आवडतो टोमॅटो म्हणून. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला, किंचित सा एवढूसा चाट मसाला घालून घेते. आणि इथे माझं लंच रेडी आहे. तर आजचं माझं लंच हेच असणार आहे. माझ्याकडे ऍक्च्युली काकडी नाही आहे, नाही तर काकडी घातली असती तर अजून भारी लागलं असतं. काही हरकत नाही, मस्त लागतं. मी आता मस्त एन्जॉय करते बाहेर बसून आणि मग तुमच्याबरोबर बोलते. माझं आता जेवण वगैरे झालं आणि खूप भारी झालेलं. आणि तुम्हाला जर का अशी हेल्दी किंवा तुम्ही डाएट करत असाल तर ही रेसिपी नक्की 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 ट्राय करा, तुम्हाला एकदम आवडणार. आणि एकदम क्विक पण होते, तुम्ही बघितलंच मी लिटरली 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवलं होतं. तर येस, दॅट्स दॅट. पण त्याच्यानंतर मी थोडंसं आवरत होते आणि साड्या वगैरे ते सगळं आवरून ठेवलं थोडंसं. ऍक्च्युली काय झालं, परवा दसऱ्याला जी साडी नेसली होती ना ती मी बाहेरच ठेवली होती. तर कारण की मला सवय आहे, मी एकदा नेसलेली जी साडी असते ती थोड्या वेळ मी बाहेरच ठेवते, कारण की इथे ना ड्राय क्लिनिंगला वगैरे असं लगेच साड्या टाकता येतात आणि आपल्या चांगल्या चांगल्या साड्या असतात तर त्या वॉशिंग मशीनमध्ये वगैरे धुतल्या तर खराब होऊन जातात. म्हणून मी काय करते की साड्या थोड्या वेळ अशा बाहेर पसरून ठेवते, म्हणजे कुठल्या तरी खोलीत वगैरे, आणि मग नंतर 2-3 दिवसांनी मस्त त्याची घडी घालून मग ठेवते. तर हे माझं नेहमीचं आहे. तर तेच करत होते, साडी वगैरे ठेवत होते आणि माझे एकदम लक्षात आलं की आता दिवाळी येते तर दिवाळीची पण तयारी आहे, वेगळे लुक करायचे आहेत, साड्या कुठल्या करायच्या, म्हणजे साड्या कुठल्या नेसायच्या, त्याच्यावरती ज्वेलरी, या सगळ्या गोष्टी. तर म्हणून म्हटलं की थोडेसे छान छान नेकलेसेस कुठले कुठले आहेत आपल्याकडे ते बघून घेऊया. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण हे नेकलेसेस माझे जे आहेत, जे आता मी बघणार आहे ऍक्च्युली की ह्या दिवाळीत कुठले कुठले नेकलेसेस मला वेअर करायचे आहेत वगैरे, ते सगळं मी आता बघणारच आहे. तर म्हटलं की ते बघत असताना मी तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करते, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया मिळेल आणि तुमच्या पण दिवाळीच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळे आयडियाज मिळू शकतील. तर म्हणून तर इथे भरपूर सारे आहेत ऍक्च्युली, माझे एका हातात मावणार नाहीत. तर यामधले जे जे मी तुम्हाला आता दिवाळीसाठी उपयोगी पडू शकतात असे नेकलेसेस दाखवणार आहे. तर काही काही माझ्याकडे खूप जास्त ट्रेडिशनल सुद्धा आहेत, जसं की हा नेकलेस. तर मला असं वाटतं की हा नेकलेस मी घेतला होता पुण्यातून, तर इतका सुंदर आहे. नेकलेस म्हणण्यापेक्षा ह्याला काहीतरी एक पर्टिक्युलर मराठी नाव आहे पण मला तर ते आठवत नाही ऍक्च्युली, पण असं आहे. आणि मागच्या बाजूने अशी त्याला विण आहे, म्हणजे विणलेला आहे आणि खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडतं. आणि मला असं वाटतंय की लक्ष्मी पूजनाला वगैरे खूप छान दिसणार. तर तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. पण असं सुंदर नेकलेस आहे आणि ह्याच्याच वरचे माझ्याकडे मॅचिंग इयरिंग्स पण आहेत. तर तेच, म्हणजे तुम्ही जर का काठापदराची ट्रेडिशनल अशी साडी जर का नेसणार असाल तर तुम्ही नक्कीच हा वेअर करू शकता. एकच हा जर का नेकलेस घातला तर एकदम गळाभर दिसणार आणि एकदम सुंदर दिसणार, अजून इतर काही घालण्याची गरजच नाही, फक्त मंगळसूत्र आणि हा छानसा नेकलेस. आणि माझं नेकलेसेस वगैरे ठेवणं पण अगदी व्यवस्थित मी ठेवते, कारण की कसं आहे इथे अमेरिकेमध्ये लगेच दुकानात गेलं आणि काहीतरी नवीन विकत आणलं असं होत नाही, त्यामुळे आहेत त्या वस्तू एकदम व्यवस्थित जपून ठेवाव्या लागतात. तर म्हणून मी अशा डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही ज्वेलरी ठेवते मी. आणि त्याच्याचवरचे हे मॅचिंगचे इयरिंग आहेत. तर हे इयरिंग जे आहेत ना ते मी कायम यूज करते, दुसऱ्या कुठल्या पण नेकलेसेसवरती वगैरे पण यूज करते. तर असे सुंदर इयरिंग्स आहेत. त्यानंतर मला असं वाटतंय ह्या दिवाळीला मी हा नेकलेस पण वेअर करू शकेन. तर हा असा छानसा नेकलेस आहे, कुंदन नेकलेस. आणि
हा जो असा ग्रीन कलर आहे ना तो किंवा म्हणा पाचू कलर म्हणजे लालसर असा मरून कलर, तर हे कलर कसे आहेत की सगळ्या प्रकारच्या साड्यांवरती खूप छान दिसतात. तर हा पण नेकलेस खूप सुंदर आहे आणि ह्याचं पण मॅचिंगचं इयरिंग आहे माझ्याकडे. तर हे असे इयरिंग्स आहेत ह्याचे, तर खूप छान आहे. आणि हा कसा दिवाळी पार्टीला वगैरे तुम्हाला कुठे जायचं असेल तर त्यावेळेस हा नेकलेस खूप छान दिसणार असा आहे हा नेकलेस. तर ही जी सगळी ज्वेलरी आहे ना ही मी पुण्यातूनच घेतलेली आहे आणि ऍक्च्युली काही काही ज्वेलरी पण मी तुम्हाला दाखवते ती मला आपल्याच एका युट्यूब फॅमिली मेंबरनी पाठवलेली आहे. तर मी त्यांचा इंस्टाग्राम आयडी वगैरे सगळं सांगते तुम्हाला काय काय आहे ते. आणि अजून एक महत्वाचा नेकलेस मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता तो म्हणजे हा. तसे तर माझ्याकडे खूप जास्त नेकलेसेस आहेत पण मी आज तुम्हाला मोजके आणि जे दिवाळीसाठी अप्रोप्रिएट आहेत असे नेकलेसेस दाखवते. पण माझं जे ज्वेलरी कलेक्शन आहे तर त्याचा व्हिडिओ मी कधी ना कधी तुमच्याबरोबर बनवेनच. तर हा एक छानसा नेकलेस आहे माझ्याकडे, खूप सुंदर आहे हा. ऍक्च्युली मला गिफ्ट मिळालेला नेकलेस आहे. तर ह्याचे मणी इतके छान आहेत ना, ते चकाकतात मणी. आणि पेंडंट पण खूप सुंदर आहे. तर हे जे पेंडंट आहे त्याला कुंदनचं पेंडंट म्हणतात आणि परत तेच कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि रेड किंवा पाचू कलर, कारण की हे कलर सगळ्या साड्यांवरती खूप सुंदर दिसतात. तर म्हणून मग हा नेकलेस असा छानसा आणि असा लॉंग नेकलेस आहे. सो ह्याच्यावरती तुम्ही छोटं मंगळसूत्र घातलं ना खूप सुंदर दिसणार. आणि मोस्टली कुठल्या साडीवर छान दिसणार माहितीये का, ज्याला कॉन्ट्रास्ट असे कलर्स आहेत ना त्या साडीवरती छान दिसणार. म्हणजे जर का तुम्ही ह्या कलरच्या रेड कलरच्या साडीवरती जर का हा ग्रीन नेकलेस घातला तर एवढा उठून दिसणार ना, सुंदर दिसणार एकदम. आणि ह्याचेच माझ्याकडे मॅचिंगचे इयरिंग्स पण आहेत जे मी परवा आता गणेश उत्सवामध्ये घातले होते. तर हे असे इयरिंग्स आहेत, सुंदर आहेत एकदम. मला तर खूप आवडलाय. अजून मी हा कधी वेअर केलेला नाहीये नेकलेस. जेव्हा केव्हा आता चान्स मिळेल तर त्यावेळेस मी हा आता वेअर करणार. खूप मला फेवरेट आहे हा. तर असे काही काही नेकलेसेस आहेत. आणि अजून एक म्हणाल तर हा आहे असा टेम्पल ज्वेलरीमध्ये आणि ह्याला मोत्याची माळ आहे आणि मस्त इथे टेम्पल ज्वेलरी आहे. तुम्ही बघू शकता इथे असं देवीचं चित्र आहे छानपैकी. आणि ह्याचे पण कलर्स खूप छान आहेत ग्रीन आणि रेड, परत तेच कॉम्बिनेशन. तर मी मोस्टली ना असेच नेकलेसेस वगैरे आणते की जे मला सगळ्या साड्यांवरती घालता येतील, कारण की इथे ना तेच असतं लिमिटेड तुमच्याकडे गोष्टी असतात आणि मग त्याच त्याच परत परत तुम्हाला छान वेगवेगळ्या साड्यांवरती वगैरे स्टाईल कराव्या लागतात. तर म्हणून आणि हे त्याचे मॅचिंग असे इयरिंग्स आणि खूप छान आहेत, झुमके आहेत आणि ह्याला पण असं छानपैकी टेम्पल ज्वेलरी आहे. तर हे जे आहे ना हा नेकलेस तर तो मला पाठवलेला आहे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी. खूप आधी पाठवलाय जेव्हा मी भारतात आले होते तर त्यावेळेस, पण म्हणलं की आता दिवाळीच्या निमित्ताने मी परत एकदा तुमच्याबरोबर शेअर करते, तुमच्यापैकी खूप जणांना उपयोगी होणार. तर तिने इथे माझ्यासाठी एक छानशी नोट लिहिलेली आहे आणि तिचं इन्स्टा हँडल जे आहे ना ते हे आहे एलिगन्स बाय सोनाली. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकता. आणि बाकी तर माझ्याकडे ट्रॅडिशनल म्हणाल तर भरपूर ज्वेलरी आहे आणि मी सगळी ज्वेलरी व्यवस्थित डब्यामध्ये ठेवते जसं मी तुम्हाला सांगितलंच. तर हे सगळे माझे डब्बे आहेत. पण याच्यातून तुम्हाला म्हणजे थोडीशी आयडिया आली असेल की कुठल्या कलरची ज्वेलरी आपण जनरली चूज केली पाहिजे जेणेकरून ती आपण भरपूर वेळा वापरू शकू, वेगवेगळ्या साड्यांवरती आपण ती स्टाईल करू शकू. तर हे सगळे मुद्दे डोक्यात ठेवून मग तुम्ही परचेस करा ज्वेलरी जेव्हा परचेस करणार तेव्हा. तर येस, मला वाटते की आज मी तुमच्याबरोबर हे 4-5 नेकलेसेस शेअर केले, त्यातून तुम्हाला काही ना काही आवडलं असेल. तर तुमचा फेवरेट नेकलेस कुठला आहे आणि मी दिवाळीमध्ये कुठला नेकलेस घातला पाहिजे हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर आता मला जायचं आहे सियानाला स्कूलमधनं पिक करण्यासाठी. तर मी आता तिकडेच चालली आहे, सियानाला घरी येऊन येते कारण की काल तिला थोडंसं बरं वाटत नव्हतं. पण रोज रोज स्कूल चुकवणं तर पॉसिबल नाहीये बरोबर. इथे लगेच नोटीस येते घरी, नंतर आपल्याला तिथे सगळं सबमिट करावं लागतं जर डॉक्टरांकडे आपण घेऊन गेलो असू तर वगैरे. तर मग मी म्हणलं सियाना तू स्कूलला जाऊन ये, मग नंतरचं जे डे केअर प्लस स्कूल असं असतं सेकंड स्कूल तर तिथून मी तुला लवकर घेऊन येते. सो आता मी चालली आहे सियानाला आणायला कारण की तिची स्कूल आता संपली असणार. तर पटकन सियानाला घेऊन येते मग तुमच्याशी बोलते. आता जस्ट मी सियानाला पिक केलंय स्कूलमधनं आणि आता आम्ही चाललो आहोत शौर्यला आणायला. तर शौर्यला पण मी आज घेऊनच येते म्हणलं, बाहेर पडली तर दोन्ही कामं हातासरशी कम्प्लीट करते. तर सियाना सेकंड हाय कर. हाय.
तशी यानाचं काहीतरी चालू आहे मागे बसून, तर शौर्यला आता घेऊन येत. तर आता मी सियाना शौर्यला पण घेऊन आले, म्हणजे ऍक्च्युली बराच वेळ झाला, आणि चेतन पण आलंय. आणि आता हे नवीन गेम मिळालेला सियानाला हंग्री हिप्पोज नावाचा, तर हे इथे खेळत आहेत. तर हे हिप्पोज आहेत असे, तर हे असे हिप्पोज आहेत आणि ते सारखे तोंड उघडतायत, बंद करतायत. आणि बरोबर आपल्याला काय करायचंय की इथे ही सोंगटी ठेवायची आणि प्रेस करायचं आणि बरोबर त्या हिप्पोच्या तोंडामध्ये गेलं पाहिजे. तर असा गेम आहे हंग्री हिप्पोचा. सियाना तुला आवडला गेम? या फन आहे ना? यस यू शौर्य तुला आवडला गेम? या. तर यांचं हे खेळणं चालू आहे आणि चेतन पण त्यांना घेऊन बसलेत, म्हणजे खेळतात. नाही तर ते भांडाभांडी करतात, मग कोणीतरी एकाने तिथे थांबावं लागतं. आरडाओरडी चालली आहे. पण इतका छान सनसेट आहे ना, तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलाच पाहिजे. तर मी सनसेट शेअर करून करून बोर होत नाही, आणि आय होप की तुम्ही सनसेट बघून बघून बोर होत नसणार. तर असा सनसेट आहे आजचा, खूप सुंदर असा. तर असं वाटतं इथेच बाहेर बसावं आणि छान एन्जॉय करावं. ऍक्च्युली मी आता इथेच बसणार आहे आणि मस्त थोडा वेळ एन्जॉय करणार सनसेट. आणि एकदा का सनसेट झाला की मग स्वयंपाक वगैरे त्याची तयारी करायला सुरू करणार. आणि मी स्वतःला खूप जास्त लकी समजते आणि ग्रेटफुल पण आहे मी की मला असं म्हणजे घरात बसून बॅकयार्डमधनं एवढं छान दृश्य बघायला मिळतं ऑलमोस्ट एव्हरी इव्हनिंग. तर खूप छान वाटतं. आय होप की तुम्हाला पण बघून छान वाटत असणार. तर आज व्लॉगमध्ये मी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या, हेल्दी रेसिपी म्हणा किंवा माझं रुटीन म्हणा किंवा दिवाळीची तयारी आणि त्याच्यासाठी नवीन नवीन नेकलेसेस किंवा कसे पेअर करता येतील, काय स्टाईल करता येतील, हे ह्याच्या टिप्स, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.